नवरात्रोत्सवातील 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 विविध रूपांची पूजा करण्यात येते। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कृष्णांडा देवीची पूजा करतात। या दिवसाचा रंग निळा आहे। देवीची पूजा करण्यासाठी निळ्या रंगाचे वस्त्रे परिधान करू शकता। नवरात्रोत्सवात तरुण तरुणी दररोज नवनवीन रंगाचे कपडे परिधान करताना दिसून येतात। प्रत्येक दिवसानुसार वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करून नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करतात। कुष्मांडा देवीची माहिती। कुष्मांडा देवीच्या रूपाबद्दल सांगितले जाते की 8 हात असलेली ही देवी आहे। देवीच्या हातात बाण, चक्र, गदा, कमळ, अमृत कलश, कमंडल शोभतात। आई कुष्मांडा ही सिंहावर स्वार आहे। माँ दुर्गेच्या सर्व रूपांपैकी कुष्मांडा देवीचे रूप सर्वात वेगळे मानले जाते। कुष्मांडा माता सूर्याप्रमाणेच तेज देते। पौराणिक कथानुसार जेव्हा संपूर्ण विश्व अंधारात बुडाले होते तेव्हा कुष्मांडा मातेने आपल्या स्मित हास्याने विश्वाची निर्मिती केली। कुष्मांडा मातेची पूजा केल्यास बुद्धी वाढते अशी मान्यता आहे। नवरात्रीत निळ्या रंगाचे महत्त्व। निळा रंग म्हणजे निष्ठा आणि आत्मविश्वास। निळा रंग हा शांती आणि सौम्यतेचं प्रतीक। सौम्य स्वभाव असणाऱ्यांना निळा रंग अधिकच आपलासा वाटतो। निळ्या रंगाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। सौम्यतेचं प्रतीक असलेला निळा रंग तणावही दूर करतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।